गोपनीय जानकारी के आधार पर गायों की तस्करी करने के लिए राजस्थान से जा रहे गायों से भरे ट्रक को पुलिस ने जब्त कर आरोपियों को हिरासत में लिया है और पुलिस आगे की जांच में जुट गई है। 5 जून को देर रात राजस्थान से गायों से भरे दो ट्रक ले जाने की गोपनीय जानकारी पुलिस को मिलते ही पुलिस ने जयस्तंभ चौक में जाल बिछाकर दो ट्रकों की जांच कर उनमें से गिर जाति की 11 गाय और 8 बछड़े ऐसे कुल 2,60,600 और दो ट्रक कीमत 4 लाख रुपए ऐसे कुल 6,60,600 रुपयों का माल जब्त किया है। आरोपी कानिया तालुका हुरडा जिला भीलवाड़ा राजस्थान निवासी इरफान मोहम्मद, जमाल मोहम्मद, रमेश चंद्र, केजुराम मेघवंशी, मोहम्मद ताहिर, जारोली मोहम्मद, अशफाक, आबिद हुसैन मुबारक को पुलिस ने हिरासत में लिया है। उनके विरोध में प्राणी संरक्षण अधिनियम कानून के तहत गुनाह दर्ज किया गया है। आगे की जांच पुलिस निरीक्षक प्रहलाद काटकर इनके मार्गदर्शन में ASI नामदेव खवले, NPC बड़ीराम खंडागड़े कर रहे हैं। काल दिनांक 5 जून 2022 रोजी मध्यरात्रीला पोलिसांना माहिती मिळाली की राजस्थान मधून गिर जातीच्या गाई ट्रक मध्ये वाहतूक करण्यात येत आहे। अशा माहितीवरून आमच्या पोलिसांनी गुप्त बातमीरा पंचा समक्ष जयस्तंभ चौक बुलढाणा येथे ट्रॅप लावला आणि त्या ठिकाणी दोन ट्रक ज्यामध्ये 10 आणि 8 अशा 18 एकूण गाई आणि 8 वासरे गिर जातीचे वाहतूक करताना मिळून आले। पोलिसांनी त्यांना ताब्यात घेतले आणि पंचनामा कारवाई केल्यानंतर सदर जनावरे गोरक्षणमध्ये टाकण्यात आलेले आहे आणि त्यामध्ये एकूण 18 गाई आणि 8 वासरे असे 2,60,600 रुपयाचा मुद्देमाल तसेच 4 लाखाचे 2 ट्रक जप्त करण्यात आलेले आहे। तसेच यामध्ये 4 आरोपींना अटक करण्यात आलेली आहे। त्या अटक आरोपींचे नाव इरफान मोहम्मद, जमाल मोहम्मद, तसेच रमेश चंद्र, तेजुराम मेघवंशी हे दोन्ही राहणार कानिया तालुका हुरडा जिल्हा राजस्थान जिल्हा भिलवाडा राजस्थान येथील आहे। तसेच दुसरा ट्रक जो आहे त्यामधील ड्रायव्हर मोहम्मद ताहिर जारुली, मोहम्मद अशफाक आणि आबिद हुसेन मुबारक हा हे दोन्हीसुद्धा कानिया तालुका हुरडा जिल्हा भिलवाडा राजस्थान या ठिकाणचे रहिवासी आहेत। या चारही लोकांना पोलिसांनी ताब्यात घेतलेलं आहे आणि त्यांना अटक कारवाई करून त्यांनी त्या गाई कुठून आणल्या आणि कुठे नेत होते याबाबतचा तपास करण्यात येत आहे। या चारही आरोपीच्या विरोधात प्राण्यास निर्दयतेने वागविण्याबद्दलच्या अधिनियम तसेच प्राणी संरक्षण अधिनियमाप्रमाणे कारवाई करण्यात आलेली आहे। सध्या गाय कुठे सध्या ह्या दोन्ही गाई बुलढाणा येथील गोरक्षणमध्ये जमा करण्यात आलेल्या आहेत। Bye. सब जानना चाहते हैं, मेरा फेवरेट कलर, मेरा फेवरेट डेस्टिनेशन, मेरी फेवरेट डिश, पर कोई ये नहीं पूछता कि फेवरेट डिश मैं बनाती कैसे हूँ। अरे यार, जिसे टेस्टी खाना पसंद है वो अच्छे टेस्ट तक पहुँच ही जाता है। सुरुचि मसाले, खाने में हो रुचि तो घर लाइए सुरुचि।